नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवनएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपला टॉपिक आहे तो आहे भारत चीन सीमा वाद. ठीक आहे, आता रिसेंटली मागच्या आठवड्यातलीच न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो की अरुणाचल प्रदेशच्या तवांग हा जो डिस्ट्रिक्ट आहे, या तवांग डिस्ट्रिक्टमध्ये त्याच्या बॉर्डरवर चायना आणि भारतीय जे जवान होते यांच्यामध्ये काय झाली, हातापाई झाली. ठीक आहे, तर त्या अनुषंगानंच इथं आपण बघणार आहोत की चायना येऊन जाऊन मागच्या वर्षी 2020 त्यांनी गलवान व्हॅलीमध्ये तिथं झडप झाली होती, त्यामध्ये आपले त्यांचे आणि आपले काही जवान मारले गेले होते, आणि आता नवीन पद्धतीनं परत तवांगमध्ये ते तिथं अतिक्रमण करत आहे आणि म्हणत आहे की पूर्ण अख्खाच्या अख्खा अरुणाचल प्रदेश आमचा आहे. तर यामागचं कारण काय आहे की अख्खा अरुणाचल प्रदेश चायना स्वतःचं सांगताय आणि त्यावर 10-10 वेळा तवांग हा आमचाच भाग आहे म्हणून घोषित करताय, किंवा बहुतांच्या वेळा असं होतं की कोणतेही आपले प्रधानमंत्री राष्ट्रपती जर अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असले तर तिथे चायनाच्या परराष्ट्र खात्याकडून तिथं विधान येतं की हा जो दौरा आहे हा चुकीचा आहे अशा पद्धतीचं. तर आज आपण त्या संदर्भात इथं सविस्तर बघणार आहोत. तर चीनला तवांग क्षेत्रात एवढा रस का आहे, हाच आपला टॉपिक आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मॅप बघूया की भारत आणि चीन जी आहे त्यांची जी सीमारेखा आहे ती तीन सेक्टरमध्ये डिवाइड होते. एक आहे वेस्टर्न सेक्टर, दुसरा आहे सेंट्रल सेक्टर, तिसरा आहे ईस्टर्न सेक्टर. ठीक आहे, तर यामध्ये आता जो झगडा झालेला आहे किंवा जी हातापाई झाली आहे ती आहे ईस्टर्न सेक्टरला झालेली आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा भूतानला लागून असलेला एक तवांग नावाचा डिस्ट्रिक्ट आहे इथं झालेली आहे. ठीक आहे, तर चायना म्हणतो की हा अख्खाच्या अख्खा अरुणाचल प्रदेश आमचा आहे आणि याला चायना ॲज अ साऊथ तिबेट म्हणून घोषित करतो, म्हणजे त्याला साऊथ तिबेट म्हणून सुद्धा ते लोक म्हणतात आणि ते म्हणतात की हा तिबेटचा भाग आहे. तिबेट विद्यार्थी मित्रांनो इथं येतं. ठीक आहे, तर तिबेटचा हा साऊथ तिबेटचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकंदरीत भारताची आणि चायनाची सीमा तीन सेक्टरमध्ये विभागल्या जाते, वेस्टर्न सेक्टर, सेंट्रल सेक्टर आणि ईस्टर्न सेक्टर. यामध्ये सुद्धा हे बघा, जम्मू अँड काश्मीरचा एक छोटासा भाग ज्याला अक्साई चीन म्हणतात तो सुद्धा इल्लिगली चायनानं ऑक्युपाय केलेला आहे आणि चायना त्याच्यावर आताही राज्य करत आहे. ठीक आहे, तर भारत सुद्धा म्हणते की आमचा तो भाग आहे म्हणून, आणि लिगली पाहिलं तर अख्खाच्या अख्खा जम्मू अँड काश्मीर आपलाच आहे, पण त्याचा थोडा हिस्सा चायना रूल करत आहे, थोडा वरचा हिस्सा पाकिस्तान ऍडमिनिस्टर करत आहे, ज्याला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर किंवा POK सुद्धा म्हणतात. याच्या व्यतिरिक्त देखील चायना जम्मू अँड काश्मीरचा जो वरचा पोर्शन आहे हा पोर्शन, याला आपण शक्सगाम व्हॅली सुद्धा म्हणतो, हा पोर्शन पाकिस्ताननी चायनाला ॲज अ गिफ्ट म्हणून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर या तीन सेक्टरपैकी सर्वात जो आता डेंजरस सेक्टर बनत आहे तो आता ईस्टर्न सेक्टर बनत आहे, कारण दिवसेंदिवस चायनाचं तवांगवरची जी मागणी आहे की तवांग आमचा भाग आहे, अरुणाचल प्रदेश आमचा भाग आहे, ती वाढत चाललेली आहे. ठीक आहे, तर चला तर बघूया. हे बघा थोडं इथं डिटेलमध्ये या मॅपमध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही मॅकमोहन लाईन आहे. ठीक आहे, म्हणजे इंटरनॅशनल ही बॉर्डर लाईन नाही आहे, याला मॅकमोहन लाईन असं म्हणतात किंवा LAC सुद्धा म्हणतात, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, LOC जी आहे ती पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवर येते. यामध्ये बघा की जम्मू अँड काश्मीरचा हा जो एरिया आहे हा आहे अक्साई चीनचा, वरचा जो मी सांगितला तुम्हाला मागच्या इमेजमध्ये ती आहे शक्सगाम व्हॅली, हा एरिया पाकिस्तानी चायनाला गिफ्ट दिला आहे. ठीक आहे, आणि डिस्प्युटेड एरिया म्हटलं तर वेस्टर्न सेक्टरमध्ये हे दोन येतात, सेंट्रल सेक्टरमध्ये सिक्कीम आणि चायनाची बाउंड्री लागून येते ती, आणि ईस्टर्न सेक्टरमध्ये अरुणाचल प्रदेशचा भाग. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आज आपण बघणार आहोत की तवांगवरचं एवढं त्यांचा क्लेम का बरं राहतो, कारण तवांग बघा एकदम भूतानला लागून आहे, त्या संदर्भात सुद्धा इथं आपण बघणार आहोत. ठीक आहे, हे बघा चीन आणि भारत दीर्घकाळ काळापासून सीमा विवादात गुंतलेले आहेत, जिथे चीन अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशचा बहुतांश भाग स्वतःचा असल्याचा दावा करते. आता चीन भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशावर दावा करतो आणि या प्रदेशाला दक्षिण तिबेट किंवा झांगनान असे संबोधतो. म्हणजे काय, मी तुम्हाला आता जसं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, कारण एकंदरीत त्याचा क्लेम याच्यासाठी आहे, कारण एकंदरीत जर तिबेट बघितला तर तिबेटमध्ये जे सांस्कृतिक एक कल्चरल एक ॲसिम्युलेशन जी झालेली आहे, कारण तिबेटियन लोकसुद्धा तिबेटियन बुद्धिझमला फॉलो करतात आणि जे आपले अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा जो बुद्धिझम खूप पॉप्युलर आहे तो आहे तिबेटियन बुद्धिझम. ठीक आहे, तर त्या अनुषंगानं चायना आपला क्लेम सांगतो की बघा की तिबेटियन बुद्धिझमचा जो उदय आहे तो तिबेटमधला आहे आणि त्याचाच प्रसार अरुणाचल प्रदेशमधला सुद्धा झाला आहे, तर हिस्टॉरिकल साम्य आहे बा, म्हणून आमचा दावा आहे अरुणाचल प्रदेशवर अशा पद्धतीनं सांगण्यात येतं आणि म्हणून त्यांना दक्षिण तिबेट किंवा झांगनान सुद्धा असे संबोधण्यात येतं. अलीकडच्या काळात भारतीय हद्दीत चीनी सैन्याच्या वारंवार घुसखोरीमुळे सीमा समस्या वाढली आहेत आणि हे हद्द मी जसं तुम्हाला आता सांगितलं तवांगमध्ये तर आता आले आहे, याच्या आधी 2020 गलवान व्हॅलीचा क्लॅश झाला होता, त्याच्या आधी सुद्धा डोकलाम व्हॅलीमध्ये सुद्धा काय झाले होते, भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये झडप तिथे सुद्धा झाली होती. ठीक आहे, दोन्ही देशांनी अनेक करार आणि करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर देखील शांततापूर्ण वाटाघाटींसाठी आव्हानांचा सामना केला आहे किंवा करावा लागतो, आणि हे मुख्यत्वे कोणामुळे होतं विद्यार्थी मित्रांनो, हे होतं चायनाच्या
धोरणामुळे, ठीक आहे, जे विस्तारवादी धोरण आहे चायनाचं, त्याला एक्सपान्शनिस्ट पॉवर सुद्धा म्हणतात. म्हणजे चायना काय करतो, चायना अवतीभोवतीचे जे काही राष्ट्र आहे त्यांच्या सीमा, त्यांच्या जे काही भौगोलिक भाग आहे तो स्वतःचाच सांगतो, आणि सेम ते भारतासोबतही करत आहे, आणि बाकीचे जे काही देशांसोबत चायनाच्या सीमा लागून आहेत त्यांच्यासोबतही तोच प्रकार घडतो आहे. ठीक आहे, चायना आणि भारतानी पंचशील अग्रीमेंट साईन केल्यानंतर सुद्धा त्या पंचशील मधला एक भाग बॉर्डरवरूनच आहे की शांतता तिथं प्रस्थापित राहिली पाहिजे. ठीक आहे, पण चायना त्याला सुद्धा फॉलो करत नाही. चीन आणि भारत 1962 मध्ये सीमायुद्ध लढले आणि अरुणाचल प्रदेश संबंधित सीमा समस्या तेव्हापासून वाढल्या आहेत आणि त्याचे कोणतेही निराकरण झाले नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की भारत हा प्रयत्नशील आहे की कोणत्याही हालतीत चायना आणि भारतमधलं जो सीमावाद आहे त्याला त्याचं निराकरण झालं पाहिजे. पण भारत जेव्हा प्रयत्नशील असतो तेव्हा चायना त्याच्यामध्ये रस दाखवत नाही, कारण चायनाला हे जे काही बॉर्डर इशू चालू आहेत हे त्यांना कंटिन्यू ठेवायचे आहे. ठीक आहे, त्यांना भारताला तिथं गुंतवून ठेवायचं आहे की कोणत्याही हालतीत भारताचं लक्ष विकासाकडे लागलं नाही पाहिजे आणि अशाच परिस्थितीत भारत काय राहिला पाहिजे, गुंतून राहिला पाहिजे. चीन आणि भारत यांच्यातील सीमा वाटाघाटी नजीकच्या भविष्यात दिसत नाहीत, परंतु पुढील संघर्ष विशेषतः अरुणाचल प्रदेश तवांग प्रदेशाभोवती केंद्रित आहे. म्हणजे ही भारतासाठी एक धोक्याची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण येऊन जाऊन ते काय करून आले की 10 वेळा अरुणाचल प्रदेश आमचा आहे, तवांग आमचा आहे, तर आता भारतीय सरकारने आणि भारतीय सैन्यानं तिथं पूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावलं तातडीनं उचलायला हवीत. आता तवांगचे महत्व काय चायनासाठी ते आपण इथे शॉर्टमध्ये बघणार आहोत. पहिले जे महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे की अरुणाचल प्रदेशमधील तवांग मठ जो आहे, म्हणजे त्याला तवांगची मोनास्ट्री सुद्धा म्हणतात, तिबेटियन बौद्ध धर्मातील ती दुसरी सर्वात मोठी मोनास्ट्री आहे. पहिली जी मोनास्ट्री किंवा मठ जी आहे ते तिबेटचा लासा मठ इथे येतो. यांच्यात ऐतिहासिक संबंध असल्याचे कारण सांगून चीन अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगतो. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ऐतिहासिक संबंध आहे, हिस्टॉरिकल संबंध आहे बा आमचे, म्हणजे तिबेटचा जो बुद्धिझम आहे किंवा तिबेटचा लासा मठ जो आहे त्याचाच दुसरं मठ कुठे आहे, तवांग मठ हे अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग येथे आहे आणि तो तिबेट बुद्धिझम सोबतच जोडलेला आहे, म्हणून आमचा हक्क आहे बा तिथे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तिबेट हा चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा एक भाग असल्याने अरुणाचल प्रदेश देखील असावा असा त्यांचा मानस आहे. ठीक आहे, आता त्यानंतर तवांगमधील अप्पर सियांग जिल्ह्यात तिबेटचे दृश्यमान आणि मजबूत अस्तित्व आहे आणि चीनला भारत चीन सीमेपलीकडून गुप्त पॅन तिबेट चळवळीचा धोका आहे. बेसिकली काय याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा दलाई लामा तिबेटमधून पळून जेव्हा भारतात आले होते तर ते थांबले कुठे होते, अरुणाचल प्रदेशमध्ये थांबले होते, आणि बहुतांश तिबेटियन नागरिक आपला जीव वाचवून तिबेटमधून कुठे आले होते, भारतामध्ये त्यांना आश्रय देण्यात आला होता. तर अशा परिस्थितीत चायनाला धोका आहे, चीनला एक धोका आहे की जे धर्मशाळामध्ये एक यांचं तिबेटियन लोक जिथं राहतात आणि जे दलाई लामा जिथून जिथून आपलं हे करतात म्हणजे सरकार चालवतात एक, तर त्यांना असा धोका आहे की हे गुप्त पॅन तिबेट चळवळ परत एकदा ॲक्टिव्ह होऊन परत तिबेटमध्ये कशाचा प्रसार करू शकते, लोकशाही मूल्यांचा प्रसार करू शकतात आणि तिबेटला अस्थिर करण्यासाठी हे प्रयत्नशील राहू शकतात अशी एक त्यांना भीती आहे. ठीक आहे, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं आहे की अख्खाच्या अख्खा अरुणाचल प्रदेश कोणाचा आहे बा, आमचा आहे बा. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे निर्वासित दलाई लामा आणि तिबेट सरकारच्या उपस्थितीने या चळवळीची भीती पुष्टी केली जाते. म्हणजे त्यांना धोका काय आहे की धर्मशालामध्ये जे निर्वासित सरकार आहे तिबेटचं, ठीक आहे, आणि त्याचे जे लीडर आहे दलाई लामा हे काय करून आले बा, हे गुप्त पॅन तिबेट चळवळीची सुरुवात करत आहे, प्लॅनिंग करत आहे, आणि जर यांना जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर काय होऊ शकतं, आपल्या तिबेटच्या भागामध्ये अस्थिरता पसरू शकते आणि डेमोक्रेसीसाठी किंवा लोकशाहीसाठी मागणी तिथं होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि विशेषतः तवांगचा प्रदेश चीनी संदर्भात सामरिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे, म्हणजे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे, भौगोलिक परिस्थितीनुसार आता स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय आहे, तर भौगोलिक परिस्थितीनुसार अरुणाचल प्रदेश भूतान राज्याला त्याच्या संपूर्ण पूर्वेकडील भागात सुरक्षा प्रदान करतो. म्हणजे भूतानच्या पूर्वेकडे जर बघितलं तर काय कोण येतो विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेश येतो. अरुणाचल प्रदेशवर कोणाचा अधिकार आहे, भारताचा आहे. ठीक आहे, जर तवांगचा चीन ताबा घेतला किंवा ऑक्युपाय केले तर भूतान त्याच्या दोन्ही बाजूने चीनने वेढला जाईल, जो भारताच्या सुरक्षेसाठी प्रतिकूल आणि चीनसाठी अतिशय मोहक असेल. एक साधं इथं मॅप थ्रू इथं आपण समजू विद्यार्थी मित्रांनो. आता बघा तवांग कुठे तो विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेश मध्ये हा जो रिजन आहे हा तवांग डिस्ट्रिक्ट आहे. जर इथं तवांगवर कोणाचा ताबा आला, चायनाचा जर ताबा आला किंवा चायनाने त्याला इलिगली ऑक्युपाय केलं तर काय होईल, त्याच्या पश्चिमेकडून सुद्धा चायना आहे आणि त्याच्या पूर्वेकडून सुद्धा चायना येऊन जाईल. म्हणजे विशेष करून बघितलं तर भूतानला पूर्ण म्हणजे वेस्टकडून आणि ईस्टकडून वेढा कोण झालेल, चायना तिथं वेढा घालेल आणि त्याचाच
तोटा आपल्याला सुद्धा होऊ शकतो, कारण काय होईल की इथं बघा इथं आपलं चिकन नेक आहे ज्याला सिलिगुरी कॉरिडॉर सुद्धा म्हणतात, ठीक आहे. आता या सिलिगुरी कॉरिडॉर हे आपल्यासाठी भारतासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण सिलिगुरी कॉरिडॉर आपल्याला काय करतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नॉर्थ ईस्टला जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर तो सिलिगुरी कॉरिडॉर आहे. आणि जर इथं चायनाचं जर प्राबल्य वाढलं तर उद्या जाऊन काय होऊ शकतं, उद्या जाऊन या सिलिगुरी कॉरिडॉर्सवर सुद्धा चायना डिरेक्टली काय करू शकतं, अटॅक करू शकतं. म्हणजे त्या अनुषंगाने आपली तयारी हवी की आपल्याला सरसरळ धोका हा पाकिस्तानपेक्षा चायनाकडून आहे, आणि चायनाने जर तिथं आक्रमण केलंच केलं तर या सिलिगुरी कॉरिडॉरवर काय होईल ते आक्रमण करून टाकेल आणि भारताचा नॉर्थ ईस्टसोबतचा जो संपर्क जर मार्ग आहे त्याच्यावर ते अतिक्रमण करू शकतात, ठीक आहे. तर ही एक सर्वात मोठा धोका सध्या तरी भारताला इथं उद्भवत आहे, ठीक आहे. त्यानंतर भविष्यात चीनशी कोणत्याही संघर्ष उद्भवल्यास अरुणाचल प्रदेश हा चीनकडे जाण्यासाठी सर्वात लहान मार्ग आहे. म्हणजे भारतासाठी सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, की शॉर्टकट मार्ग जर आपल्याला जायचा असेल चीनकडे तर आपल्यासाठी कोणता आहे, अरुणाचल प्रदेश एक मार्ग आहे. म्हणून ते भारतासाठी महत्त्वाचे धोरणात्मक महत्त्व असलेले स्थान बनवते जे चीनसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. म्हणजे चीनला त्याचं सुद्धा टेन्शन आहे की जर अरुणाचल प्रदेश अख्खाच्या अरुणाचल प्रदेश भारताकडे असला तर उद्या जाऊन जर चायना आणि भारताचं युद्ध झालं तर अरुणाचल प्रदेश ही सपाट भूमी आहे, म्हणजे थोडं काही काही जागेवर सपाट आहे, तर तिथं आपली सैन्य आपण राहू शकतो आणि जर भारताला अटॅक करायचा झाला तर इझिली मार्ग कोणता आहे आपला, शॉर्टकट मार्ग तो अरुणाचल प्रदेश थ्रू आहे. जर चीनने कोणत्याही हवाई ऑपरेशनची योजना आखली तर अरुणाचल प्रदेश भारताला जमिनीवर बहुस्तरीय हवाई संरक्षण किंवा मल्टी लेअर्ड एअर डिफेन्स डिप्लॉयमेंट तैनात करेल जे चीनसाठी हानिकारक असेल. जसं आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर न्यूज बघत असाल तर जशी ही झडप झाली मागच्या आठवड्यामध्ये लगेच भारतीय वायुसेनेनं तिथं हवाई ऑपरेशन्स करणं सुरू केलेलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे काय की पूर्ण पद्धतीनं आता भारतीय सैन्य तयार होत आहे की कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला आपण तिथं तयार आहोत. त्यानंतर जर चीनने तवांगवर अतिक्रमण केले तर यामुळे चीनला सिलिगुडी कॉरिडॉर किंवा भारताच्या चिकनच्या गळ्यापर्यंत सहज प्रवेश मिळेल, जे सामरिकदृष्ट्या भारतासाठी फार महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इमेज थ्रू सांगितलं होतं की बेसिकली काय आहे की जर तिथं चायनाने जर तवांगवर अतिक्रमण केलं तर मग त्याचा सरळ धोका कोणाला होईल, भारताच्या चिकन नेकला किंवा सिकल सिलिगुरी कॉरिडॉरला होईल, जे भारताला भारताच्या मेनलँडला भारताच्या नॉर्थ ईस्टसोबत कनेक्ट करतं, ठीक आहे. त्यानंतर चीन या प्रदेशाचे अफाट सामरिक महत्त्व ओळखून आहे, भारताच्या ईशान्येकडील विविध बंडखोर गटांना निधी पुरवण्यात गुंतलेला आहे जे भविष्यात चीनला मदत करू शकतात. म्हणजे जे काही आपल्याला आता आपण न्यूजपेपर जर वाचत असाल विद्यार्थी मित्रांनो काही असे बंडखोर तिथं गट आहे, बंडखोर गटांना मदत कोण करतं, चायना मदत करतं आणि त्याच्या माध्यमातून तिथे दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात किंवा आपल्या सैन्यावर तिथे गोळीबार करण्यात येतो, त्यांना मारण्यात येतं. तर हे सगळं चायना जाणीवपूर्वक करत आहे, कारण त्यांना नॉर्थ ईस्ट काय आपला जो नॉर्थ ईस्टचा रिजन आहे तो त्यांना सतत पेटवत ठेवायचं आहे, ठीक आहे. आता हे बघा अजून एक त्याच्यातलं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, एक मोनपा ट्राईब आहे, ठीक आहे. त्यांचा वेशभूषा अशी असते, ही मोनपा जी ट्राईब आहे ही जनरली अरुणाचल प्रदेशमध्ये राहतात हे लोक आणि हे सुद्धा तिबेटियन बुद्धिझमला फॉलो करतात, ठीक आहे. तर हे मोनपा ट्राईबचेच लोक काही लोक तिबेटमध्ये सुद्धा राहतात, म्हणजे चायनाचा जो तिबेट भाग आहे त्यामध्ये सुद्धा राहतात. तर चायनाला अशी भीती आहे की हे जे लोक एकाच कम्युनिटी जे लोक आहे हे कदाचित तरी प्रो डेमोक्रेसी मूवमेंटला तिथं काय पाठबळ देऊ शकतात किंवा लोकशाही सरकारसाठी तिथं डिमांड होऊ शकते. आता भारतासाठी परिणाम काय विद्यार्थी मित्रांनो, चीनची आक्रमक भूमिका ही भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे स्पष्टीकरण देण्यासारखे असावे. कारण हे तर आहेच विद्यार्थी मित्रांनो की भारताच्या सुरक्षेला फार मोठा धोका पाकिस्तान पेक्षा जास्त धोका आपल्याला चायनाकडून आहे आणि भारताच्या सार्वभौमत्वाला सुद्धा धोका त्यांच्याचकडून आहे. सुरक्षा उपायांच्या संदर्भात भारताला सिलिगुरी कॉरिडॉरसाठी सर्वोत्तम संभाव्य संरक्षण स्थापित करावे लागेल, जे सर्वात अस्थिर ठिकाणांपैकी एक आहे, ठीक आहे. म्हणजे काय सिलिगुरी कॉरिडॉर जो आहे किंवा ज्याला चिकन नेक सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली फार महत्त्वपूर्ण रिजन आहे, ठीक आहे. कारण खाली जर तुम्ही बघितलं खाली बांगलादेश आहे आणि वरती जर बघितलं तर वरती कदाचित जर तवांगमध्ये चायना आला तर सरळ त्याच्यावर अटॅक करण्याच्या परिस्थितीत तो राहू शकतो. तर एकंदरीत जर आपण बघितलं सिलिगुरी कॉरिडॉरचं संरक्षण ही भारताची प्राथमिकता असली पाहिजे किंवा प्रायोरिटी असली पाहिजे, ठीक आहे. सिलिगुरी कॉरिडॉर असलेल्या संपूर्ण चुंबी खोऱ्यावर भारतीय तोफखान्याचे वर्चस्व असणे आवश्यक आहे आणि चीनच्या हवाई हल्ल्याचा तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दल सदैव तयार असले पाहिजे. आता चुंबी खोरा कोणता विद्यार्थी मित्रांनो, हे बघा हा जो खोरा आहे, ठीक आहे, ही आहे चुंबी व्हॅली, ही आहे चुंबी
वैली आणि इथं कोणाचं प्राबल्य आहे, सध्या तरी चायनाचं आहे, ठीक आहे. जर यदा कदाचित जर युद्ध सुरू झालं रे झालं तर या चुंबी व्हॅलीमध्ये सुद्धा भारताचं हवाई दलाचं संरक्षण तिथं पाहिजे आणि आपले संरक्षण संरक्षण इतकं स्ट्रॉंग पाहिजे की जर चायनाने अटॅक केला तर आपण त्याला रिटॅलिएट सुद्धा करू शकलो पाहिजे. जर या चुंबी व्हॅलीमध्ये जर चायनाचं प्राबल्य वाढलं तर काय होईल, सरसर या चिकन लेकला ते लोक टार्गेट करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर हे याचं महत्त्व आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत तिथली जीर्ण परिस्थिती सुधारण्यासाठी मोठी योजना राबवावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आता जर चायनासोबत युद्ध झालं रे झालं पण तर आपले काय अरुणाचल प्रदेश आणि चायनाची जी काही बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरची जी पायाभूत सुविधा आहे, रस्ते चांगले असले पाहिजे. कारण आपल्या सैन्याला जर तिथं जायचं असेल किंवा रणगाडे वगैरे तोफखाने आपल्याला तिथं न्यायचे असेल तर प्रॉपर रस्ते असणं आवश्यक आहे. म्हणजे बेसिक पायाभूत सुविधा तिथं असणं आवश्यक आहे आणि तातडीनं भारत सरकारनं तिथं त्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या पाहिजे आणि ते प्रयत्नसुद्धा देखील सुरू आहे. अरुणाचल प्रदेशातील स्थानिक लोकांची निष्ठा भारत सरकारप्रती असली तरी राज्यातील दयनीय पायाभूत सुविधांमुळे तेथील लोकांमध्ये उपेक्षेची भावना निर्माण होते. म्हणजे जी काही दळणवळणाची सुविधा आहे किंवा ज्या काही बेसिक गोष्टी आवश्यक आहे लोकांना जगण्यासाठी त्या गोष्टी तिथं अवेलेबल करून दिल्याच पाहिजे कोणत्या हालतीत सरकारनं. कारण तिथले लोक भारताप्रती निष्ठावान आहे, ठीक आहे, आणि त्यांना भारतातच राहायचं आहे. पण जे काही चायनाच्या कुरापती चालू आहे त्या अनुषंगानं भारतानं तिथं आता प्रोएक्टिव्हली स्टँड घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर तिथलं जे काही संरक्षणदृष्ट्या आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप तिथं करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चीनला तवांग क्षेत्रात रस का आहे याबद्दल बघितलं आणि त्याचे भारतावरचे परिणाम काय होणार आहे या अनुषंगानं तिथं आपण माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.